समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात अग्रगण्य असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ पनवेल या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वीणा मनोहर यांनी विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहाने या वर्षीच्या प्रकल्पांना सुरुवात केली आहे. त्यानुसार आषाढी एकादशीच्या निमित्ताने नवीन पनवेल येथील डॉक्टर नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचलित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेला भेट देऊन त्यांच्या समवेत आषाढी एकादशी साजरी केली. विद्यालयाने वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थ्यांचे दिंडीचे आयोजन केले. क्लबतर्फे विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ देण्यात आलं असून 110 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या वर्षीच्या सुरुवातीलाच पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने पनवेल जवळील भानगर येथे असलेल्या करुणेश्वर ओल्ड एज होम या संस्थेला 40 या पटीने रोजच्या गरजेच्या गोष्टी अन्नधान्याच्या रूपाने इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर यांच्या हस्ते देण्यात आल्या होत्या. तसेच नवीन पनवेल येथील बांठिया माध्यमिक विद्यालय आजूबाजूच्या परिसरातून शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना 11 सायकलींचे वाटप केले होते. सुधागड एज्युकेशन सोसायटी प्रणीत रायगड जिल्ह्यातील पहिली रात्रशाळा नवीन पनवेल येथे आहे. या शाळेतील विद्यार्थी दिवसभर नोकरी करून रात्र शाळेमध्ये शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक प्रगती करतात. या विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लब ऑफ पनवेलतर्फे 10वी 11वी आणि 12वीच्या सुमारे 40 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे सेट देण्यात आले. डॉक्टर डे दिवशी पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरात जवळजवळ 21 डॉक्टरांना इनरव्हील ब्रँडिंगची डायरी देऊन सन्मानित केले. यावेळी डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉक्टर शोभना पालेकर, सेक्रेटरी अंजली कुलकर्णी, खजिनदार मंजिरी नांदेडकर, व्हॉइस प्रेसिडेंट वंदना लघाटे, सुलभा निंबाळकर, पौर्णिमा हळदीपूरकर, सुजाता चव्हाण, शारदा वैष्णव, अक्षता खोत, अलका वैश्य पायन, अवंतिका मारुलकर, अनुराधा लोखंडे, अनिता शेटके, संजीवनी मालवणकर, ज्योत्स्ना जोशी यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.